दर्जेदार शिक्षणाबरोबर 100% नोकरीची हमी। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था श्रीमती गीता द तटकरे पॉलिटेक्निक गोवे कोलाड। अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाची सुविधा। प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच कॉलेजला भेट द्या। साताऱ्याच्या पावसाने राज्याच्या राजकारणाला न्याय दिला असेल तर आजचा हाच साताऱ्याचा पाऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल का असा सवाल करत भर पावसात भिजत आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टींवर बारामतीमध्ये मात्र मोर्चात आणलेल्या जनावरांचेही प्रचंड हाल केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांचा बारामतीमधील मोर्चा पोलीस कारवाईमुळे गाजलाय। ज्या पवारांच्या बारामतीमध्ये राजू शेट्टींना जेवायला बोलवून आमदारकीचे आश्वासन दिले गेले त्याच बारामतीमध्ये राजू शेट्टींवर आंदोलन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस कर्मचारी ओमकार सिताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस शेट्टी यांना बजावली, मोर्चा काढू नये असे सांगितले तरीही मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या पुढील बाजूस दोन गायी दोरीने ओढत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। प्रशासकीय इमारतीच्या गेटसमोर बेकायदा गर्दी, जमाव जमवत घोषणाबाजी करण्यात आली असे आरोप ठेवत राजू शेट्टींवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मोर्चाची पुनरावृत्ती साताऱ्यात झाली। यावेळी मोर्चासाठी आणलेली जनावरे पोलिसांनी पळवून लावल्यामुळे राजू शेट्टी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चकमक देखील झाली। ज्या साताऱ्यात पावसात भिजत केलेल्या एका भाषणामुळे शरद पवारांनी राज्याचे राजकारण बदलले त्याच साताऱ्यात पावसात भिजत काढलेला मोर्चा शेतकऱ्यांना न्याय देईल का असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।